मित्रांनो, जनकल्याण केसरी म्हणजे बाळवणीत मैदान झालं पंढरपूर जवळ. वाटते मैदान 10 तारखे झालं, बरोबर 10 सप्टेंबरला बाळवणीत मैदान झालं. आणि त्या मैदानात गट क्रमांक 13 मध्ये 2 वासर घरचीच गाडी मित्रांनो, आणि ती वासर अशी पळली की अनेक लोकांचा फोन आला की बाबा धनाभाऊ ती वासर कुठली किंवा ती वासर कुठली आहे ती. कारण कसं होतं, लय भारी पळली वासर आणि त्यांच्या दावणी लावलोय आपण. तर या ए चल रे ए नमस्कार. नमस्कार. बर गाव कुठले? देवडे. देवडे. हा बरं, ही ह्याच्या आधी कुठं त्याला झोपलेली का? ह्याच्या अगोदरचा मैदान झालं पेडगावला. पेडगावला मैदान झाल्यावर तिथं गट क्रमांक मला वाटतं 43 होता. 43 मध्ये मैदान झालं का? हिंदकेसरी मैदान. हा 43 गटाला निंबाळकर सरांचा सरजा होता. सरजाला व्यासीस गाडी घासा घाशी ते फाटीच्या निम्या भागात होते, आपली फाटीवर होती. म्हणजे त्यावेळेस लोकांनी विचारलं कुठले दिवस? भरपूर विचारत होते. पण त्यावेळेस आपल्याला म्हणजे असं आपण बाहेरचा बैल टाकलेला होता. आतापर्यंत बैलाला काय वासराला काय बैल पुरली नाही, त्यांची बैल टाकली पण बैल काय वासराला पुरली नाही. त्यामुळं आम्ही वायदे देऊन बैल ताणायची बंद केली. आणि कालचं मैदान बाळवणीचं जनकल्याण केसरीचं आम्ही घरचीच गाडी स्वतःची ताणवायची असा ठाम निर्णय घेतला. नाव काय? हा रायफल आहे आणि तो बंटी. बर, दोन्ही घरचीच गाडी पळवली? घरचीच गाडी दोन्ही पळवली आपण. बर, काय झालं मग 13 मध्ये? 13 मध्ये ते घोटचा सरजा आणि त्याचा तेजा होता. तेजाच्या सरजेच्या गाडीला गाडी अशी घासून होती की बोलायचंच काम नाही. म्हणजे मागे थोडी हा पब्लिक बघत होत सारं त्याला, कारण ओपनच मैदान होत आणि आदतचा आहे हे बच्च्या. बर, आपली जोड आदत आहे. बर, म्हणजे आदत न आज हिंद केसरी पहिलवान संघ लहान लेकरांनाच कुस्ती धरली. याच म्हणजे आपलं माग माग उतरले म्हणजे त्यांच्यामुळे नाव झालं. हा आणि आदतला असल्यावर गाडी टिकू देत नाही ती ना सामन्यातली. आदत मध्ये पळवतो का नाही? आदतला पळवतो आम्ही पण बैल टाकून पळवले आज पत्र पायऱ्यानं वायदीन. म्हणजे वायदे घेणारी काय बैल आपल्याला फुल स्पीडची तर कोणी देतच नाही ती. बर, उग काय तर बाता मारायच्या ह्याला हे करायसाठी. पण आम्ही आता थांब असा निर्णय घेतला की आपल्या आदतची आहे त्या आदतला आपला घरचा साज पळवायचा. वासर एखादा वेळ द्या. एखादा वेळ एखादा वेळ काय नाही, लेकरांना ही मूल बाळ सुद्धा सोडून देते ह्याला कुठेही. बर, ही कुठं आणलं बैल का? ही गावातलाच घेतला होता. किती घेतला काय? घेताना काय आपण आता फोकात आणला म्हणून धरायचा, कारण ह्याला मरणाच्या दाडत होता हा. बघा मित्रांनो, मालकानं मरल किंवा जगल म्हणून घरापासून 700 फूट अंतरावर बांधला होता. मेला तर मेला म्हणून म्हणजे लंपित पिचाडलेला होता, मरणाशी झुंज देत होता. मग आपण ती बघितली काय आहे त्याची. मग तिथं जे असा पडायचा ते मी औषध उपचार करून जतन करतो अशा अपेक्षा करून आपण आणला ह्याला. म्हणजे आपला तिथं तिथं हाल होण्यापेक्षा हा तिथं एक प्रकारे गावणीला आणला तुम्ही. हा आणताना आपण काय केलं, 1900 आज आणलाय वासरो. बरं, मी ढकलत 2 किलोमीटर यायला 2 तास लागलो होत. बर, हे जे येला जाणं मग हे आता आणून आपल्या पाशी आज ह्याला वेगाचा बादशाह म्हणायला सुद्धा काय हरकत नाही. बर, आणि त्यानं आणल्या असं आपल्या त्यानं म्हणजे मनाचं समाधानच केलंय. म्हणजे आता कालचं मैदान गाजवलं की अनेक लोक तुमच्या बघायला असतील माग येते भरपूर. काय म्हणत होती माणसं? म्हणजे बऱ्याच लोकांनी आता आमच्या गावात तर अशी चर्चा झाली की 1-1.5 फुटावर गाडी गेली. बर, मग त्या गावातल्या लोकांना कसं असतं अनुभव कमी, म्हणजे मैदान बघायला आलेले लोक पहिल्यांदाच होते आमच्यातले. पण गट कोणता होता आणि मैदान कोणचं होतं त्यांना अनुभव नाही. ओपनच्या मैदानाला आज रोज नंबरातली बैल आहे तिथे, अशी स्टॉपची बैल आहे तिथे. त्याच्या बरोबर झुंज धरली म्हणजे आपण कालचा आमचा खरा तर नेमान आम्हाला गोलालाच मिळला असं माझ्या मनाला समाधान वाटलं. आणि बच्ची आहे ती, बारकी आहे ती, ही 15-16 महिन्याची वासर आहे ती. पेडगावला पण त्यांना बऱ्यापैकी गाजवलं. पेडगावला तुम्हाला सांगतो सरांचा सरजा होता. सरजाची गाडी गटाला आहे म्हणलं तर आम्ही गाडीच गटाला ते आणली नसती. आम्ही डबल पॉईंट बनलेली होती गाडी ना, आम्ही दुसऱ्या गटात गाडी काढली असती पण ती टोकन पुकारत होती, नावावर पुकारत नव्हती. ज्या टायमाला गाडीला गाडी घासती तेव्हा कळलं की सरांचा सरजा आहे. तरी सुद्धा आम्हाला समाधान वाटलं. ती फाटीच्या पुढं अर्धा बैल होता आणि आमची फाटीवर होती.
म्हणजे त्यांच्यासारखे घासून गाडीला गाडी होती. म्हणजे तुम्ही ह्या भागात ज्याच शर्यतीचं नाद नाही किंवा शर्यती क्षेत्र म्हणजे शर्यती लय होत नाही तिथं, मला वाटतं हे झालं तुम्हाला तिकडे वरच यायला वर वरच यावं लागतं. आमच्या भागात म्हणजे कसं आहे, आमचा भाग चिडकारा का आला सारा. येतं एक तर मैदान नसतंय, मैदान असलं तर कोणाचं उसाया रानात घ्यायचं, तिथं बारा गावी गाव चिकडचे असतील लोक, हे न म्हणायचं माझा पुढा आला, ते न म्हणायचं माझा पुढा आला, ड्रोन कॅमेरा झाकून टाका तुमचा, काय त्याचा उपयोगच नाही हो, चिडत बसतील. त्यामुळे आम्ही मैदान वरचीच करतो. बरं आता ह्याला कितीला मागितला होता? ह्याला मागितला बघा, विरनक सरच्या बंधुराजनं पुण्याची आलती 251,000 मागितला, पण तो घाट काढून द्या म्हणत होती. आपण काय घाटाला ताणलाय का? नाही, घाटाला म्हणजे मोकळी पाळणारी बैल आहे ती, ती पुढं गोडीच्या माग बैल पाळणार आहे. गोडीला पण माघारी पळायचं आपण. हा मग आता आपण घाटाला त्यांना सांगितलं, तुम्ही दोन घाट शिकवा, तिसरा घाट नाही येणं काढला तर माझा आणून घालवा, तुमचा पूर्ण खर्च मी देतो. बर, हा म्हणजे एवढा ह्याचा अनुभव. अनुभव म्हणजे ती वेगच आहे त्याचा, तेव्हा आपल्याला आत्मविश्वास आहे त्याचा. बरं तिकडे त्या भागात लोकांचं फोन येत असतील त्या दिवशी मैदान येते ते. आता मैदानाला भरपूर लोकांचा आदतसाठी आम्हाला बैल वासवर द्याचा का, बऱ्याच लोकांचं येते तर आपण ताणूया आदतच्या मैदानाला. मग आपण काय तसं आपल्याला काय त्याचा गर्व नाही, आपल्याला स्वाभिमान आहे, अभिमान नाही. आपण मागल त्या चांगल्या स्टॉपच्या बैलाला वासवर देणारच. बरं आधी वायदी घालवलीस तुम्ही? भरपूर घालवली. बर, म्हणजे तुम्हाला हे नाद ह्या भागात नाद कमी लोक कमी कसं लागलं ही नाद म्हणजे कसा माझ्याकडे आता गय ऐकला. बर, मला ती गय छंद लहानपणापासूनच पाळायचा. बर, त्यामुळे मी गय पाळत असतो. मग ती घरचं एक वासरू होता, असंच मी एकात आणलेला वासरू बंडीशा गावन. मग पंढरपूरच्या चैत्री वारीला नेलं, जोड मागितली 1,10,000. मग ते आम्हाला काय द्यायची माझी अपेक्षा झाली नाही, मी पुन्हा करसुंडीला नेली. करसुंडीला मागितली 85,000. रिवर्स आल्यामुळे मी घरी आणली, घरी आलो की चकड घेऊन आलो. चकड घेऊन आलो, एक 4 मैदान फाटीवर ताणली इथं गावात, आणि प्याला मैदानात जवळ होत आपल्या. पहिल्या दिवशी पहिल्या फेऱ्याला वासराने गटपास केला. ती गटपास केल्यावर त्या वासरा पण छान जी लागला ती मला भरपूर खळवकरांनी साथ दिली, बैल द्यायचे वायदी काय घेत नव्हते, त्यांचा बैल चांगला पळणारा होता. मग त्यांनी पुन्हा आम्ही ते पिटकेश्वरच्या मैदानाला गेलो, दोन टांग्यानं गाडी मारली वासरानं पिटकेश्वरला. मग तिथनं पुन्हा त्या वासराची मागणी भरपूर झाली, 351,000 दिला मी उमेश शिरतोड्याला खालव्याला पैलू आणला त्यावेळेस. हा मग जवळजवळ मला वाटतात एक 1.5-2 वर्ष होत आला असेल त्यांना देऊन, मी काय लय दिवस झाला नाही 2 वर्षाचा काळ. मनात जिद्द पाळली, आपल्या अंगात धमक असेल तर आपण तीच सर्जा आपण दुसऱ्यांदा उभा करू. बर, म्हणजे आपण एक पैलवान गेला तरी दुसरा पैलवान उभा करू. हा, कारण त्या टायमाला माझ्यापाशी ती वासरू न्यायला आलती तेव्हा ही बारका होता एक 4 महिन्याचा. मग त्या टायमाला ती 42,000 ह्याला मागत होती द्या म्हणून. मी म्हणलो एकात बसलंय दुसरा देणार नाही आता, तुम्ही घरीच ताणणार, माझी हवस पुरी करीन तेव्हाच ती वासरू जावण्याची सोडणार. बरं, ही ही पर तुम्ही घेतलं? हा, शेण चांगलं म्हणजे ह्याला वेगळा बादशा म्हणते ती वासरू बघूया. घरचा? हे घरचा आहे. घरचा ह्याला किती मागितलं काय परत? ह्याला मागितला 1,70,000 मागितला होता. आपल्यापाशी काय बा फोन येत होत मध्यस्थी लोकांपाशी 1,70,000 द्या, पण मी काय वासरू देणार नाही म्हणलं, म्हणजे कारण आपली जोड आहे. बर, आता ह्याला दिला तर त्याला काय करायचं? तुम्ही डोक्यात घेतलं की पहिरं भिरं बघायचं नाही तर. हा, चकड आणले? चकड आणले, घरचीच गाडी आणली. घरचीच गाडी आणायची. बर, म्हणजे आता पैराला पैर का बघायला नाही बाबा, कसं होतं काय पैर पैर बघायचं कसं? पैरा बघितला तुम्ही, फोटो व्हिडिओ टाकताय मागचं, कुठं तर गट पास केलेलं काय फायनल एखादं घेतलेलं ती व्हिडिओ आता टाकताय. आम्ही ती व्हिडिओ बघितलं, बैल टॉपचा आहे म्हणायचं, वस्त्र घेऊन जायचं. वस्त्र घेऊन गेल्या वस्त्रानं जर बैलाला वळायचं म्हणल्यावर मग पैरा करण्यात काय मजा? आपण परत पैसे घालून तोंडात आणले माघारी पैसे, ते बैल पळू न पळू त्याला पैसे द्यायचं. इथन गाडी 4 पोरं संघ नेहलेली ती खर्च, ह्यांचा खर्च, आणि परत यायचं कसं खाली मान घालून? का तर पैसे हात खिशातलं गेल्यावर माणसाला वाईट वाटत. घरचीच जोड आहे, आपला घरचाच जोड आहे. तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव हनुमंत भगवान जांभरे, सरपंच देवडे. बर, आणि नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर 90-96-64-72-69. बर, 86-05 34-02-65. नंबर डबल आहे माझा, बघू शकता नंबर दिलाय आपण. आपण ह्याच्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा मुलाखतीत देऊ या नंबर. ही दोन खूण आहे ती, आणि अनेक लोकांचं फोन आला, ही वस्त्र कोणा येते म्हणजे
आता सध्याला तुम्ही बघा मी आदतची मैदान खूप पडायला लागली ती आणि आदतच्या मैदानावर काय काय वेळेस टॉप जायचं पण आदत भेटत नव्हती कारण आता टॉपची बऱ्यापैकी आदत दुषी झाली ती वासर भेटत नाही आता बघा तुम्ही नवीन नवीन ह्यानं दोन तीन वेळा गट पास केलाय बर हे ना पब्लिकला हो पब्लिकला एकदम पब्लिकचं भिताड आहे आता एवढा लहान वयात आहे पण पब्लिकला अजिबात दबकत नाही आणि त्यो आत नवडते गाडी त्याला काय नाही त्याला घेऊन जातो फक्त वेग जास्त आहे त्यानं कसा पळायचा आहे तेवढ्या गती लावली हे फाटीला हलू देत नाही सरळा जाणार तुमची फाटीला एक दीड फुट अंतर असू द्या पाय लागू देणार नाही एवढी चॅलेंज आहे ते मग कसला बी बैल ह्या संघ टाका आतापर्यंत गटपास केलेला आमच्या गावातल्या बैला संघ पण गटपास केला बनगरचा सोन्या म्हणून आहे त्यांच्यासोबत बी टाकला होता आदतला ते गटपास झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता याच काय सांगाल जाती गुतीचा बैल आले दोन्ही पण ही आता आपला प्युअर खेळार आहे प्युअर खेळार खेळार मधला आहे याला कोसा खेळार कोसा खेळार हा आणि तो तो खेळार मधलाच आहे ते काय जाती बिती वायऱ्या गायऱ्या नाही त्या प्युअर खेळार मधला आहे हा आणि हे जोड एक मधलं तर हा ते दिसतोय ह्याच्या आईचा मामा आहे तो हा म्हणजे तो तेगाईचा मामा आहे म्हणजे ही आता आज्या नातूची जोड गठीभर म्हणा गे वय बघा दोन्हीच एक दोन महिने फरकातली ती दोन्ही वासर वासर पळवली आणि लोक तुम्हाला म्हणली पण असली कुठं भरपूर म्हणजे विचारते ती घेता पण आता विचारायचं कसं अचानक बाबा वासर देताय का म्हणून विचारत नाही ती पळवायला देता का देवीची आहे ती का मग आपण सांगत असतो की कुणाचं तसं वाटलं तर ताणणारच आहे आपल्याला म्हणजे काय हवा दुष्काळ पडला दुष्काळाच्या आधी पाच मुलं झाली दुष्काळात दोन पल्ल्यावर काय चार मारून टाकत नसते माणूस किती जरी आपल्याला तरास झाला तर आपण हे लेकर म्हणून सांभाळतोय मित्रांनो बघू शकता इतक्या लांब आलो आपण पंढरपूरच्या साईडला पण हे वास्तव अनेक लोकांचं आणि लवकरच आपल्या सरजाबरोबर आपण ह्यातला एक बैल घालणार आहे धन्यवाद.